नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गतीचे नियम या पाठामध्ये आपण आतापर्यंत विविध अशा भौतिक रेषांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला आठवत असतीलच, अर्थातच चाल, वेग, अंतर, विस्थापन. चाल म्हणजे काय? अर्थात एकक कालावधीमध्ये वस्तूने आक्रमलेले जे अंतर असतं त्यास आपण काय म्हणतो? चाल असं म्हणतो. अंतर म्हणजे काय? तो प्रत्यक्ष दोन बिंदूंमध्ये असणार प्रत्यक्ष जी लांबी असते त्याला आपण काय म्हणतो? अंतर असं म्हणतो. विस्थापन म्हणजे काय? विस्थापन म्हणजे अर्थातच अंत्यबिंदू आणि सुरुवातीचा बिंदू यातील कमीत कमी जे अंतर असतं त्याला आपण काय म्हणतो? विस्थापन असं म्हणतो. मग विस्थापन, अंतर, वेग आणि चाल ह्या सर्व भौतिक राशी आहेत. या भौतिक राशी बरोबरच आज आपण एका नवीन अशी भौतिक राशी बघणार आहोत आणि ती राशी म्हणजेच त्वरण. वरण हे त्वरण, राईट? विद्यार्थ्यांनो, त्वरण म्हणजे काय? साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्हाला आता माहिती आहे पावसाळ्याचे दिवस आहे. आपल्या शाळेमध्ये पण आपण जर बघितलं तर जे पाणी पडतं पत्र्यांवर तर ते पाणी अशा पद्धती आपण पन्हाळे लावले, बरोबर आहे? मग हे पन्हाळे जर बघितलं तर सर्व पाणी त्या ठिकाणी जमा होऊन खाली काय होत असत? पडत असत. मग ह्या पन्हाळ्यांचा आणि या त्वरणाचा काय संबंध आहे बरं? विद्यार्थ्यांनो, तुम्हाला घसरगुंडीचं उदाहरण मी मागे दिलं होतं, बरोबर? घसरगुंडीमध्ये कशा पद्धतीने ज्यावेळेस स्लायडिंग ज्याच्यात आपण घसरत असतो त्यामध्ये काय होत असतो? वेगामध्ये काय होत असतो? अर्थातच कमी जास्त या असं प्रमाण होत असतं. म्हणजे पहिले वेग सुरुवातीला घसरगुंडीला वेग कसा असतो? कमी असतो. थोडं खाली आलं वेग काय होतो? वाढतो. आणि खाली उतर जे वेग काय होतो? शून्य. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थ्यांना की त्वरणाचा आणि वेगाचा संबंध आहे. काय आहे मग त्वरणाचा आणि वेगाचा संबंध? अर्थातच साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेगातील बदल म्हणजेच त्वरण, बरोबर? वेगातील बदल म्हणजेच त्वरण. साधं उदाहरण, आपण रस्त्याने समजा एक समान अशा पद्धतीने जर गाडी चालत असेल, बरोबर? म्हणजे याचा अर्थ काय झाला? एक समान वेगाने ही गाडी काय होते? चालते. याचाच अर्थ आता आपण आपल्या घरचं किंवा सायकलीचं उदाहरण घेऊ किंवा मोटरसायकलचं उदाहरण घेऊ. जसं आपण असणार ऍक्सिलरेटर, माहिती आहे ऍक्सिलरेटर? ऍक्सिलरेटरवरूनच या त्वरणाला इंग्रजीमध्ये ऍक्सिलरेशन असं म्हणतात. हो, ऍक्सिलरेशन म्हणजेच काय? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज कॉल्ड एज ऍक्सिलरेशन. म्हणजेच वेग परिवर्तनाचा दर, यालाच आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो? ऍक्सिलरेशन टर्म. मग अशी या गाडीचं उदाहरण दिलं. सरळ एका मार्गाने जर ही गाडी गतिमान असेल तर या गाडीला एक प्रकारची काय प्राप्त होते? अर्थातच त्वरणित गती प्राप्त होते. पण ती त्वरणित गती कशा प्रकारची असते? एक समान त्वरणित गती असते विद्यार्थ्यांना, बरोबर? मग आता आपल्याला त्वरणाची व्याख्या काय सांगता येईल? त्वरण म्हणजेच वेगातील बदल म्हणजेच त्वरण. याच गणितीय सूत्र जर आपल्याला काढायचं झालं अर्थातच त्वरण ए या चिन्हाने दाखवतो वेगातील बदल कालावधी. जसं आता हे सांगितलं, ही गाडी सांगितली, हा एक सुरुवातीचा इनिशियल पॉइंट आहे म्हणजेच सुरुवातीचा बिंदू आहे. अर्थातच ती ज्यावेळेस गतिमान होईल ती कुठेतरी जाऊन काय ना थांबणार आहे. म्हणजेच तिचा हा काय झाला? अंतिम वेग. आणि हा काय आहे? हा सुरुवातीचा वेग. मग अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग यात काय लागलेला आहे? कालावधी लागलेला आहे, बरोबर? म्हणजे अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काल. इंग्रजीमध्ये नोटेशन्स जर आपण बघितली
तर अंतिम वेग हा व्ही या चिन्हाने दाखवतो, सुरुवातीचा वेग हा यू या चिन्हाने दाखवतो आणि कालावधी टी या चिन्हाने दाखवतो. म्हणून त्याचं सूत्र तयार होतं ए बरोबर व्ही वजा यू छेद टी. आलं लक्षात? मग या तरुणाचे विद्यार्थ्यांनो काही प्रकार आहेत. मग तरुणाचे किती प्रकार आहेत? अर्थातच तरुणाचे तीन प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तरुणाचे प्रकार कोणकोणते आहेत? तीन प्रकार. साधं उदाहरण, आपण ज्या वेळेस गाडी स्टार्ट करतो, स्टार्ट केल्यानंतर साहजिकच ती पुढे जाते. आता पुढे गेल्यानंतर गाडी पुढे गेली म्हणजे तिला काय प्राप्त झालं? त्वरित गती प्राप्त झाली. मग या प्रकारच्या त्वरणाला आपण काय म्हणतो असतो विद्यार्थी मित्रांनो? धन त्वरण असं म्हणतो. काय म्हणतो? धन त्वरण. एखादी आगगाडी आहे किंवा रेल्वे आहे, ती स्टेशन मधून सुटली आणि समान अशा वेगाने ती काय झाली? गतिमान झाली. हे धनत्वरणाचं काय आहे? उदाहरण. ऋणत्वरण साहजिकच विद्यार्थ्यांनो, ऋणत्वरणाच्या बाबतीत जर सांगितलं, हा चेंडू हा मी जसा असा वर फेकला, वर फेकल्यानंतर त्याचा वेग काय होत जाणार आहे? कमी कमी होत जाणार आहे, बरोबर आहे. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर स्टेशन मध्ये येणारी गाडी, बरोबर आहे. मग स्टेशन मध्ये येणारी गाडी म्हणजे साहजिकच त्याला आपण कोणतं त्वरण म्हणतो? ऋण त्वरण असे म्हणतो. ऋण त्वरण, बरोबर आहे. आणि हाच जर आपण चेंडूचं उदाहरण घेतलं तर हा चेंडू एका ठिकाणी असा स्थिर असेल तर त्याला म्हणायचं शून्य त्वरण. असे हे त्वरणाचे तीन प्रकार आहेत, धनत्वरण, ऋणत्वरण आणि शून्यत्वरण. मग धनत्वरण, ऋणत्वरण आणि शून्यत्वरण याची आपल्याला परीक्षेला उदाहरणं दिली जातील आणि उदाहरणांवरून त्वरणाचा काय विचारला जातो, प्रकार विचारला जातो. किंवा परीक्षेला प्रश्न विचारताना असा पण विचारलं जाईल, त्वरण म्हणजे काय? त्वरणाचे विविध प्रकार उदाहरणांसह स्पष्ट कर. तर विद्यार्थ्यांनो, त्वरण ही संकल्पना तुम्हाला आता समजली असेलच. यापुढे आपण त्वरणाच्याही पुढे जाऊन त्वरणित गती करता आपण आलेखाच्या सहाय्याने आपण गतीचा काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत. तो आपण पुढच्या पाठामध्ये.